मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीतील खापरवाडा येथील 8 शेतकऱ्यांना तेथीलच एका महाठकाने शेतकऱ्यांचे धान्य घेऊन पैसे न दिल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार खापरवाडा येथील 8 शेतकऱ्यांनी दिनांक 16 ऑक्टोबर रोजी माना पोलीस स्टेशनला दिली. माना येथून जवळच असलेल्या खापरवाडा येथील पंडित गोविंद गवई वय 50 वर्ष, अमोल रामदास गवई वय 42 वर्ष, गौतम वकील गवई वय 59 वर्ष, चंद्रकला साहेबराव गवई वय 66 वर्ष, बेबीबाई प्रल्हाद वानखडे वय 70 वर्ष व बाळकृष्ण वासुदेव कुकडे वय 40 वर्ष राहणार खापरवाडा येथील शेतकऱ्यांनी येथीलच राहणारा महाटक अण्णासागर सुधाकर कीर्तक वय 27 वर्ष राहणार खापरवाडा याने शेतकऱ्यांचा कापूस व सोयाबीन तूर व हरभरा खरेदी करून त्यांना पैसे न देता चेक दिला असता तो चेक त्यांच्या बँक खात्यात पैसे नसल्याने परत आला. त्यानुसार या महाठगावर 338 व 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली. या तक्रारीची चौकशी पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून सदर तक्रार ही जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे पाठवणार असल्याचे समजले. माझं नाव पंडित गवई अण्णासागर कीर्तन ह्या व्यापारी खापरवाडा येथील रहिवासी असून त्यांनी आमच्या गावात येऊन बऱ्याचशा लोकांची फसवणूक केली. मी त्याला माल दिला, मी माझा माल त्याच्याकडे सोयाबीन आणि कापूस एवढा माल विचारा दिला. त्याला मी पैसे मागितले, तो बोलला की मी तुला संध्याकाळी पण देतो. नंतर बोलला की एक चेक घे, तू बँकेमध्ये लाव आणि त्याने तो चेक बँक आम्ही तो चेक बँकेकडे लावला. बँकेकडे लावल्यानंतर तो चेक बाउंड झाला, आम्हाला त्याचे पैसे मिळले नाही, त्यामुळे आम्ही पोलिसांकडे धाव घेतली. आम्हाला जर नाही मिळालं तर आम्ही तीव्र आंदोलन करू. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.